ठाकरेंचा भाजपला झटका, विद्यमान खासदारांचा पक्षप्रवेश ठरला. जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे भाजपला रामराम करणार हे जवळपास निश्चित झालंय. उन्मेष पाटील यांनी आज शिवसेनेचे उद्धवबाजेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मातोश्रीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महत्त्वाची माहिती दिली. सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटलंय की उद्या दुपारी 12:30 जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाहीर पक्षप्रवेश. ओरिजिनल शिवसेना परिवारात आपलं मनपूर्वक स्वागत. उन्मेष पाटील यांनी आधी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाटील यांना कॉल केल्याची माहिती आहे. त्यांनी पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्नही केला. भाजपचे जळगावचे खासदार उन्मेष पाटील हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्री निवासस्थानी पोहोचलेत. उन्मेष पाटील यांनी आधी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर ते आता ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेत. उन्मेष पाटील यांच्या भेटीनंतर बोलताना खासदार संजय राऊत यांनी ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे संकेत दिलेत. राऊत म्हणाले की उन्मेष पाटील हे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. उद्यापर्यंत जळगावची उमेदवारी कळेल. जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपने 2019 उन्मेष पाटलांना उमेदवारी दिली होती. यावेळी स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले पाटील आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत.